नमस्कार, मी आरती आणि आज आपण खूप कमी कापडामध्ये नायरा कट कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर इथे बघा, मी एक कापड डबल फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. तुमचं जेवढं शोल्डर आहे त्याचा शोल्डरचा आपल्याला हाप अशा पद्धतीने करायचा आहे आणि वरती इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. इथे बघा, 14 इंच शोल्डर असेल तर त्याचं अर्ध 7 इंचावरती मार्क करायचं. ऑनफोल्डच्या साईडने 2.5 इंचावरती मार्क करायची. इथे 2.5 इंचावरती मार्क केलं आणि जिथे आपण शोल्डर आपलं 7 इंचाचं आलं तिथे खाली मी 1 इंच खाली गेले आणि तिथं मार्क केलं. तिथून 2.5 इंचापर्यंत जी आहे अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं आहे. तुमची जेवढी चेस्ट आहे त्याला डिवाइड बाय 6 + 1 इंच करायचं आहे, कारण की मागून आपला गळा जो आहे तो पॅक आहे आणि समोरून डीप आहे. म्हणून चेस्ट डिवाइड बाय 6 + 1, कोण्याही साईज तुम्ही लहानातपासून तो मोठ्यापर्यंत बनवू शकता. आणि अशा पद्धतीने इथे चेस्ट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. चेस्ट लाईन आपली ड्रॉ करून झालेली आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे जे आहे तुमची चेस्ट जेवढी आहे त्याचा आपल्याला +3 इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि त्याचा चौथा पार्ट अशा पद्धतीने इथे माझं 8 इंच आलं. इथे मी मार्क केलं आणि 1.5 इंचाची मी शिलाई मार्जिन घेतली आहे. आता आपण 2.5 इंच जिथे आणि 1 इंच खाली गेलो होतं तिथून शोल्डरपासून मी सेंटर घेतला. आपल्या तयार टॉप लेंथची जी लेंथ आहे टॉपची ती 14 इंच आहे, त्यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. 15 इंचावरती मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. 1 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता कमरेचा माप देखील, तुमच्या कमरेमध्ये जेवढी कमर आहे त्यात 3 इंच लूजिंग ठेवायची आणि त्याचा चौथा पार्ट काढायचा आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही लाईन ज्या आहे त्या मी ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला जे आहे रेडी शोल्डर आपलं 2 इंचाचं ठेवायचं आहे, तर 3 इंचावरती मी मार्क केलेलं आहे आणि मागच्या गळ्याची लेंथ जी आहे ती 2.5 इंचावरती केली आहे. अशा पद्धतीने आपला एक स्क्वेअर बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. 3 इंच शोल्डर आपण तयार, म्हणजे रेडी शोल्डर आपला 2 इंचाचं आहे तर 3 इंच ठेवलेलं आहे. 1/2 इंच गळ्याच्या साईडने आणि 1/2 इंच शिलाईच्या साईडने जाईल, बाही लावते तिथे. आता इथे बघा, आर्महोलसाठी आपल्याला याचं अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला 1/2 इंच कमी आणि जिथून सेंटर काढलं तिथून 1 इंच कमी. सपोज 7 इंच आपण वरती शोल्डर घेतला आहे तर 6 इंच आपल्याला आर्महोलच्या सेंटरमध्ये मार्क करायचं आहे आणि 6.5 इंच आपल्याला जे आहे ते खालच्या बाजूने चेस्ट लाईनला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून झालं की आता आपल्याला इथून इथे बघा अशा पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ केली आहे. खाली 1 इंचापर्यंत मी लाईन ड्रॉ केली आहे. अशी लाईन ड्रॉ करून झाली. आता ड्रॉ करून झाल्यानंतर जिथे 6.5 इंच घेतलं होतं तिथून 0.75 असं आतमध्ये गेलं बाहेर आणि अशा पद्धतीने आर्महोलचा आकार दिला आहे. हा आपला फ्रंटचा आकार झाला. आता आपल्याला बॅकचा आकार द्यायचा आहे. तर 1/2 इंच मी समोर गेली, तिथून अशा पद्धतीने मी वरती लाईन ड्रॉ केली आणि आपण जिथनं असं इथे अशा पद्धतीने आर्महोलचा आकार द्यायचा आहे. दोन्ही आर्महोलच्या आकारामध्ये 0.25 इतकं जे आहे आपल्याला अंतर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपलं सगळं ड्राफ्टिंग झालं. आता मी याचं कटिंग देखील करून घेतलेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूयात. तर 2 पार्टमध्ये मी असा कापड घेतला, शोल्डर तिथे जसं टाकलं होतं तसं टाकून घेतलं, आर्महोल देखील जिथे टाकलं होतं तिथे तसं टाकून घेतलं. आता इथे आपल्याला फरक काय आहे, इथला आपला नेक जो आहे तो डीप आहे आणि इथे शोल्डर चार्टच्यानुसार इथे बघा आपला रेडी शोल्डर 2 ते 3 इंचाचा आहे आणि समोरचा गळा 6.5 ते 7 इंचाचा आहे. तर आपलं 1.5 इंच जे आहे आपलं शोल्डर मायनस होईल. तर तुमचं जेवढं शोल्डर आहे त्यातून आपल्याला फुल शोल्डर जसं की 14 इंच आहे त्यातून आपल्याला मायनस करायचं आहे. मायनस करून आपल्याला भागिले 2 करायचं आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. तर माझं 6 इंच आलेलं आहे. पूर्ण माझं शोल्डर जे आहे 13.5 होतं, त्यातून -1.5 इंच आणि त्याचा पार्ट काढलेला आहे दुसरा. अशा पद्धतीने मी खाली आणि वर अशा पद्धतीने आर्महोल लाईन ड्रॉ करून घेतली, त्याचं सेंटर काढलं. सेंटर काढल्यानंतर 0.25 आतमधून आणि 0.25 बाहेरून आपल्याला मार्क करायचा आहे. पण इथे आपल्याला फ्रंट नेक फ्रंट आर्महोल ड्रॉ करायचा आहे म्हणून मी 1/2 इंच जे आहे फक्त समोरच्या साईडने ठेवलेला आहे. आणि जिथनं क्रॉस लाईन गेलं आहे तिथनं 0.75 आपल्याला आणखी क्रॉसमध्ये जायचं आहे आणि अशा पद्धतीने आर्महोलचा आकार देऊन द्यायचा आहे. अशा पद्धतीने आर्महोलचा आकार झाला. आता वरती जेवढं आपलं इथे डिस्टन्स आलेलं आहे तेवढंच डिस्टन्स आपल्याला ऑनफोल्डच्या साईडने ठेवायचं आहे आणि इथनं आपल्याला एक जी आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने रेडी शोल्डर 2 इंचाचं ठेवायचं आहे तर 3 इंचाचं मी शोल्डरच्या साईडने मार्क केलं. इथून आपल्याला
टॉप लेंथ 14 इंच आहे, त्यात 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि 15 इंचावरती मार्क करून जी आहे अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन जी आहे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झालेली आहे. आता आपल्याला इथे बघा, मी आपला बॅक पार्ट ठेवला आणि ॲज इट इज जसं आपण मी मार्जिन ठेवली होती आणि शिलाईची आणि फिटिंगची शिलाई आपल्याला कुठून येईल आपलं इतकं मी मार्क करून घेतलं. आणि गळा माझा जो आहे पूर्ण 6 इंचाचा आहे, तर 6 इंचावरती इथे मी गळ्याला मार्क केलं. इथे बघू शकता 6 इंचाला मार्क केलं आणि मग एक स्क्वेअर बॉक्स जी आहे 3 इंच शोल्डर टाकून स्क्वेअर बॉक्स अशा पद्धतीने आखून घेतला आणि त्यात मी गळ्याचा आकार दिलेला आहे. व्ही लीफ नेक जे आहे मी इथे ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं आर्मोल वगैरे सगळं ड्रॉ झालं, कट करून घ्यायचं आहे. पूर्ण आपली लेंथ जी आहे 50 इंच आहे, त्यातून मायनस मी 14 इंच केलं, 37.5 आपला उत्तर आलेला आहे. तर त्यासाठी बघा, आपला डबल फोल्डमध्ये मी कापड करून घेतला, इथे मी ठेवलेला आहे आणि इथून मला 1/2 इंच ठेवायचा आहे बाकी, म्हणजे शिलाईसाठी कमी जास्त कापड व्हायला नको. आणि पूर्ण मी जे आहे तो घेर मोजून घेतला, 35 इंच जे आहे पूर्ण आपला खालचा घेर येत आहे. तर मला इथे आणखी 2 इंच जी आहे म्हणजे कमी ठेवावं लागेल आणि डायरेक्टली मी कट करून घेतलेला आहे. माझं 50 इंच जे होतं माझं लेंथ, ती 48 फुल माझी लेंथ तयार होऊन रेडी होणार. अशा पद्धतीने ॲज इट इज मी अस्तरवरती कट करून घेतला आहे बॅक फ्रंट साईड आणि एवढा आपल्या बाहीसाठी कापड मधातला उरलेला आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. इथे बघा, मी जोडून घेतलेला आहे, एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि गळा ठेवून मी गळावरती कॅनव्हस देखील कट करून घेतला आणि अशा पद्धतीने कॅनव्हस मी वेगळ्या अस्तरच्या कापडावर अटॅच करून घेतलेला आहे. मागच्या साईडचं कॅनव्हस मी अशा पद्धतीने जोडून घेतला आहे आणि त्याला मी प्रेस शिलाई वरच्या बाजूने लावली आहे. त्याला मी पॅक केलेलं नाही आहे कारण की शोल्डर जॉईंट केल्यानंतर आपण त्याला पॅक करूयात. आता इथे बघा, टॉप पार्ट घेतला, सरळ घेतला, त्यावरती उलटं कॅनव्हस घेतलं. कॅनव्हस घेऊन आपल्याला डायरेक्टली एक स्टिच लावून घ्यायची आहे आणि कापड नंतर पलटू द्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपला गळा जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. आता जेवढी तुमच्या कमरेची लाईन आहे तेवढंच नंतर आपल्याला प्लीट्स टाकून नायरा कटसाठी कापड रेडी करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने नंतर शोल्डर देखील जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, शोल्डरवरती शोल्डर ठेवलं आणि मागचा जो कॅनव्हसचा भाग आहे तो मी बाहेर ठेवला आणि शिलाई लावला आणि याला देखील आता कमरेच्या मापा इतके आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ते जॉईंट केलं, मेन फॅब्रिकवरती इथे कट लावला आणि नंतर अशा पद्धतीने कापड पलटून घेईल. तुम्ही ते बघू शकता याची फिनिशिंग किती छान आलेली आहे. तर आपली शिलाईचे जे धागे आहे एक्स्ट्रा जे गळ्याच्या साईडने निघणार नाही. अशा पद्धतीने जे आहे शोल्डर जॉईंट करून झालं. आता इथे बघा, खाली जे आहे मी प्लेट्स देखील टाकून घेतलेले आहे आपल्या मापानुसार कमरेच्या. आता दोन्ही साईडने आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथे बघा, 1.5 इंचापर्यंत मी प्लीट्स टाकलेली नाही आहे, 1.5 इंचापर्यंत मी प्लेन बाजू ठेवलेली आहे. आणि इथे टॉप पार्ट आपला रिचेक करून घ्यायचा, कमी जास्त झालं की कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, अशा पद्धतीने जे आहे मी खालचे घेर जे आहे दोन्ही साईडने अटॅच करून घेतले आहे बॅक आणि फ्रंट. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर आपला एवढा कापड उरलेला होता, 16 इंच आपल्या ब्लाऊज बाहीची पूर्ण लेंथ आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा ठेवला. 17 इंचावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, अशा पद्धतीने कापड कट करून घेतला. आता 4 फोल्डमध्ये मी कापड करून घेतलेलं आहे आणि इथे आता आपल्या इथे लेंथ आपली टाकून घेतलेली आहे आणि बाही राऊंड जो आहे तो माझा 9 इंचाचा आहे. तर मी 4.5 इंचावरती मार्क केलं आणि 1.5 इंच मी इथे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि इथे इथे आता आपल्याला डायरेक्टली क्रॉस असं जायचं आहे. तुमची चेस्ट तुमच्या चेस्ट तुमचा आर्महोल जेवढा आला आहे त्यात आपल्याला 2 इंच इथे एक्स्ट्रा, म्हणजे आपला आर्महोल 6 इंच आला होता तर 9 इंच पूर्ण आपली बाहीची घडी आहे. वरून 3 इंच मी खाली गेलेली आहे आणि अंदाजे जी आहे अशा पद्धतीने बाहीचा आकार दिला. आणि समोरच्या बाजूने जे आहे इथे बघू शकता तुम्ही, चौक थोडा फेंट असल्यामुळे दिसत नाही आहे, हा आपल्या मागचा बाहीचा आकार झाला आणि समोरच्या बाहीच्या आकाराला बिलकुल कडेने अशी जी आहे एक मार्क करून घेतला आणि इथे आपलं अंतर जे आहे 0.75 इतकं आलेलं आहे. आपण आता याला रिचेक करूया. रिचेक कसं करायचं, तर इथे बघा आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आर्महोलचा घ्यायचा. हा बॅक पार्टच्या साईडने इथे केला, बरोबर 0.25 इतका अंतर येत आहे, जास्त झाला. आणि इथे फ्रंट साईडने इथे चेक करायचा आहे.
इथे बघा, इथे 0.25 वरचा कमी गेला म्हणजे आपला दोन्ही याच्यात ॲडजस्ट होऊन जाणार. अशा पद्धतीने मी कट करून घेतला. फ्रंट साईडने मी अशा पद्धतीने नॉच देखील लावून घेतलेला आहे. आता आपल्याला दोन्ही बाह्या ज्या आहे त्या व्यवस्थितरित्याने जोडून घ्यायच्या आहे. खाली डबल फोल्ड करून आणखी स्टिच देखील लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई देखील लावून घ्यायची आहे. इथे बघा, दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहे त्या मी जोडून घेतलेल्या आहे. आता आपल्याला फिटिंगची शिलाई लावायची आहे. कटची लेंथ जी आहे, कट उंची आपली पूर्ण 21 इंचापर्यंत घ्यायची आहे. तर इथे 21 इंचावरती मार्क करून इथपर्यंत आपल्याला शिलाई लावायची आहे. इथे इथपर्यंत आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं होतं आणि इथे खाली आपण फिटिंगसाठी कोणतंही मार्जिन न ठेवता डायरेक्टली 1 इंच अंतरावर मारली शिलाई तरीही चालेल. फिटिंगची शिलाई लावून मग नंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. इथे बघा, अशी आपली फिटिंगची शिलाई लावून झालेली आहे. आता आपल्याला याचे साईडचे कॉर्नर जे आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून जे आहे स्टिच लावून घ्यायचे. जसं की आपण नॉर्मल कुर्तीसाठी कुर्तीचा कट रेडी करतो तशा पद्धतीने. इथे बघा, अशा पद्धतीने मी कट देखील जो आहे आपला रेडी करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली कुर्ती रेडी झालेली आहे. नंतर गळ्याला हात शिलाई आपल्याला लावून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही कटच्या साईडने नाडी देखील लावू शकता. अशा पद्धतीने आपली सुंदर ड्रेस रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.